कालिंदी उठ, ए कालिंदी, अगर काय होता है कालिंदी, कालिंदी बाळा काय होते तुला, कालिंदी वंश उठा ना, उठ बाळा उठ, कालिंदी उठ ग, वैद्य ने बोलवा ना लवकर, कालिंदी कालिंदी सावकाश बर वाटते का गा काय होते कालिंदी कालिंदी वंश तुम्ही पैस पहली नहीं ना त्यामध्ये विष होतं का माझ्या जीवावर उठली आहे तू पेस आणून दिलीस ना तेव्हाच मला शंका आली होती म्हणून मी ती पेस प्यायले नाही आणि म्हणून मी जिवंत आहे आज अप्पा तुम्हाला जर वाटत असेल ना की मी जगावं तर ह्या मुलीला या घरातून काढून टाका नाही तर मी इथे नाही राहणार मायांजी मला जगायचंय मला मरायचं नाहीये ग ऐक नारायणा अरे कसली वाट बघतोयस अजूनही तुझा या मुलीवर विश्वास आहे मायांजी पण तू गप्प बस एक शब्दही बोलू नकोस थोबाड फोडून काढीन तुझं नारायणा हिला आत्ताच्या आता हाकलून दे आज हिला मारायचा प्रयत्न केला उद्या मला मारायचा प्रयत्न करेल हिला विरोध करणाऱ्या सगळ्यांनाही जिवंत सोडणार नाही मामांची मी देवावरचं फूल उचलून सांगायला तयार आहे काहीही नाही केलंय त्या पैसेत मी विष टाकलं नाहीये सोमेश्वराची शपथ पायाचे खरंच मी काय केलं नाही पैसे विष कोणी मिसळले ना ते मात्र मला चांगलंच माहिती आहे कोणी नारायणा अरे इतकं होऊन सुद्धा तू हिच्यावर विश्वास कसा ठेवतोस सावे तू म्हणतेस ते खरं असेल तर न घाबरता सांग हे कृत्य कोणाचं आहे वहिनी काय झालं तुम्ही सगळे असे अचानक आमच्या खोली वहिनी स्वतःच्या तोंडाने तुम्ही या सगळ्यांना सांगा या पेजेत काय आहे वहिनी सांगताय ना काय आहे याच्यात पेज आहे फक्त पेजच आहे हो ही नुसती पेज नाहीये या जहाल विषय आणि ते तुम्ही विसरले तुला काही वेड बीड लागलं नाहीये ना मी कशाला यात विष मिसळे आणि कधी मी तर आज माझ्या खोलीच्या बाहेर सुद्धा गेले नाही तूच मला चहा आणून दिला ना खोली असं वहिनी स्वतःच्या बुद्धीला ताण देऊन बघा जरा जानकी वहिनी जेव्हा ही पेज बनवत होत्या तेव्हा तुम्ही स्वयंपाक घरात आला होतात वहिनी
काय झालं? तुम्ही सगळे इथे का? बरं झालं तुम्ही आला. बघा ना, ही सावी माझ्यावर खोटा आळ घेते. म्हणती की मी वंशांच्या पेजेत विष मिसळलंय म्हणून. काय? मी पेज करत होत्या तेव्हा मी स्वयंपाकघरात गेले होते, पण मी विष का टाकेन? या घरात सगळ्यात जास्त माझं वंशांशीच पटत. आम्ही दोघी मैत्रिणींसारखं राहतो, मग मी का मारेन त्यांना? म्हणजे आता तुम्हीच सांगा, खरंय ना हे? हो, ही कशाला मला मारायचा प्रयत्न करेल? हिचं माझं काहीच भांडण नाहीये. ऐकलत ना, उलट सावीचाच वंशांशी पटत नाही. आजवर वंशांच्या बाबतीत जे जे विपरीत घडलं सगळ्याला सावीच जबाबदार आहे, आणि आता ती उलट माझ्यावरच आरोप करते. सासूबाई, मामांची तुम्ही कसा विश्वास ठेवताय हो तिच्यावर? माई, तुमचा तरी माझ्या बोलण्यावर विश्वास आहे ना? काय चाललंय अप्पा? एकदा कधीतरी आमच्या हातून चूक झाली म्हणून कायमचा अपराधी ठरवणार का आम्हाला? याच साठी आलो का आम्ही घरी परत? असे वाटेल ते आरोप सहन करायला? त्यापेक्षा जीव घ्या ना आमचा, म्हणजे सुटलो आम्ही. मामांची मी खरं तेच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. जानकीनं केली आणि सावीनं नेऊन दिली, त्या दोघींवरही माझा विश्वास आहे. आता तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे आता ठरेल. तुझ्या म्हणण्यानुसार उर्मिला नयत काही घातलं नाहीये, बरोबर? मग घे ही पेज. त्यासाठी तुम्ही स्टार कुलाबा यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.